राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या शिवस्वराज्य यात्रेचं नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा अहमदनगर येथे जात असताना नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या ताफ्यावर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वरपे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष केतन काळे, नेवासा तालुका अध्यक्ष सतीश थोरात, शहर अध्यक्ष इरफान शेख यांनी या यात्रेचं स्वागत करत पुढील वाटचालीस तालुक्याच्या वतीनं शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार अमोल कोल्हे म्हणाले की नागरिकांच्या समस्या जाणून घेणं, त्यांचं निराकरण करण्यासाठी उपाययोजना करणं आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी करणं या उद्देशानं ही यात्रा काढण्यात आली. या यात्रेच्या निमित्तानं जनतेचे प्रश्न पक्षांच्या वरिष्ठ नेत्यापर्यंत पोहोचवले जाणार असून युवा शक्तीला देशाच्या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेणं हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. तर याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे, युवक तालुकाध्यक्ष संदीप कुसळकर, अनिल नाबदे, चंदू पवार, साजित पठाण, योगेश पाटील, रविभाऊ गव्हाणे, सागर महापूर, कल्पेश गायके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सगळीकडे उत्साहाने स्वागत होत आहे. पावसाने खरं तर सगळं शेड्यूल पुढे मागे आहे, त्यामुळे मी पुढे सभेला जी शेवगावची सभा आहे तशा सभेला पुढे जातो आहे आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब हे मागून सभा ठिकाणी येतील आणि तोपर्यंत पुढे सभा सुरू करण्याचं हे करतो. प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर, न्यूज टुडे 24, नेवासा, अहमदनगर.